UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य, अमोल कोल्हेंचा आरोप. तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल, कोल्हेंचं अजितदादा गटाला आव्हान. मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद. जमावाने बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या. तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेने कारवाई सुरू केली होती. धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मशीद कमिटीने 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याचीही माहिती. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल. भाजप सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळेंची टीका. लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न. धारावीमधील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप. जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा. कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम. नितेश राणेंसारखे बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निषेध करण्याची राष्ट्रवादीची ताकद. सुनील तटकरे नितेश राणेंच्या विरोधात आक्रमक. बडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने. मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. आज झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर बडीगोद्रीमध्ये पोलिसांची मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांसोबत बैठक. जरांगी आणि हाकेंच्या सहकाऱ्यांची उपस्थिती. जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिवाडी बीड बंद. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद. बस सेवा मात्र सुरळीत सुरू. तर उद्या पुणे आणि जालना, परभणी बंदची हाक. भुजबळ आणि परळीवाल्याचं ऐकून मराठा धनगर समाजामध्ये वाद लावणं सुरू. मनोज जरांगेंचा भुजबळांचं धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप. काडीची अक्कल नसलेल्या जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह जरांगेंवर हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या, तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा. शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती. आम्हाला नवीन चिन्ह दिलं तसं त्यांनाही द्या, सुप्रिया सुळेंची मागणी. तर घड्याळ चिन्हाबरोबर जाताना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पवार गटामध्ये नैराश्य, तटकरेंची टीका. मावळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेला अजित पवार गटाला मदत न करण्याचा प्रचार. मावळचे दादा गटाचे आमदार सुनील शेळकेंचा नाव न घेता भाजप नेते बाळा भेगडे यांच्यावर आरोप. सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी. 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी. मुंबई विद्यापीठाची विनंती, हायकोर्टाकडून मान्य. 2002 मधील गोधरा कांड पहिला पुलवामा हल्ला होता. संजय राऊतांचे भाजप सरकारवर गंभीर आरोप. गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं फडणवीसांनी सांगितलं, पण आता माझा भाजप प्रवेश गणेश विसर्जनाबरोबरच विसर्जित झाला, खडसेंचं वक्तव्य. भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत. भाजपने मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम शिंदेंसोबत केलं, बच्चू कडू यांचा आरोप. आमच्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही, डीपी जळाल्यास इंजिनियरला 1000 रुपये देऊन बसवून घेतो, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं धक्कादायक विधान. आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी बार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. आतिशी दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री. सणासुदीच्या तोंडावर देशामध्ये महागाईचा भडका. मागील 4 दिवसांमध्ये खाद्यतेलाचे दर 12% वाढले. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.